लता दीदी आणि त्यांचा आलेला विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संबंध, निर्माण झालेले जिव्हाळ्याचे संबंध, हा एक वेगळा स्वतंत्र विषय आणि त्याबद्दल सुद्धा आठवणी सांगाव्या तेवढे थोडे आहेत. म्हणजे एक वेगळा किस्सा सांगतो. ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा त्यांचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. तर त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं की आपलं जे नाव आहे अटल, हे इंग्रजीमध्ये जर उलट वाचलं तर ते लता असं होतं. बघा किती गोष्ट तशी दिसताना छोटी दिसते पण त्याच्यामध्ये किती मोठा आशय, आनंद आणि सूचकता लपलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने लता दीदींचा केला गेलेला विचार, किंवा लता दीदींच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं गेले हे असे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. लता दीदींचा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांशी असलेला संबंध हे सुद्धा नेहमीच चर्चेत आलेले आहेत. म्हणजे राज ठाकरेंनी शिव उद्योग सेनेचा जो कार्यक्रम दादर अंधेरीच्या भव्य स्टेडियमवर केला त्यावेळेला बाळासाहेबांची असलेली उपस्थिती हे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ठरलेली. ज्या पद्धतीने बाळासाहेबांशी लता दीदींचे संबंध आले त्याच पद्धतीने नंतर उद्धव ठाकरेंचे संबंध आले. राज ठाकरेंशी तर लता मंगेशकर यांचं एक वेगळं जिव्हाळ्याचं असं नातं आहे आणि त्यांच्या होणाऱ्या गप्पा किंवा त्यांच्या भेटीचे येणारे फोटोग्राफ आणि त्याच्यातून त्यांचं एकमेकांशी कशा पद्धतीने आपुलकीचं नातं आहे हे त्या फोटोतील देहबोलीतून नेहमीच व्यक्त होतं. तर अशा पद्धतीने लता दीदींचं वेगळ्या क्षेत्रातील अनेकांशी संबंध आले. अर्थात लता दीदींनी ज्या पद्धतीची एक उंची आपल्या गायनातून साध्य केली त्याचा जो प्रत्यय आहे. अशा लता दीदी राज कपूरच्या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या सुद्धा आठवणी अतिशय जीवाने सांगत, कारण राज कपूरचा दिग्दर्शनीय प्रवासाच्या त्या एक साक्षीदार आहेत. अशा लता दीदी देवानंदच्या दिग्दर्शनाचा सुद्धा त्यांनी एक अनुभव घेतलेला. म्हणजे देवानंदच्या दिग्दर्शनातील सिनेमासाठी सुद्धा, म्हणजे आता प्रेम पुजारी हे देवानंदनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा, त्याच्यातील रंगीला रे हे जे गाणं आहे हे लता दीदींनी गायलेलं आहे. ह्यात लता दीदी राजेश खन्ना डिंपलच्या लग्नाच्या वेळेला आवर्जून हजर राहिल्या ह्याचा सुद्धा खास उल्लेख करायला पाहिजे. अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांची होणारी भेट हा सुद्धा त्या त्यावेळी झालेला एक विशेष वैशिष्ट्यपूर्ण असा विषय आहे. तर हे जे आहे म्हणजे चित्रपटसृष्टीतील मान्यवर असो किंवा राजकारणातील मान्यवर असो समाजकारणातील मान्यवर असो अशांच्या लता दीदींच्या झालेल्या भेटीगाठी ह्या नेहमीच कौतुकाचा, आदराचा, आपलेपणाचा विषय राहिलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.